नमस्कार मित्र हो, मी परमेश्वर खेंद्रे, पृथ्वी वाचवा या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याचदा आपण बघतो की कोकणामध्ये कोणते कोणते पीक घेतात किंवा फक्त भातच भात शेतीच होते असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं. पण आम्ही रस्त्याने जात असताना आम्हाला नाचणीचं पीक घेताना काही शेतकरी दिसले, काही इथं ते मी काढताना पण दाखवणार आहे. आणि नाचणीचं एकूणच शेतीचं काय गणित असतं, शेतकरी किती कालावधीत पिकवतात किंवा त्याचं किती उत्पन्न होतं, किती मजूर लागतात, शेती कशी होते याबद्दलची माहिती सांगायला आपल्यासोबत आहे गंगाराम पळसवकर. हे आजोबा आहेत की आता इथे काम करतायत, मजूर पण आहेत त्यांच्यासोबत. नाचणीचं खरं नाचणी कशासाठी वापरले जाते थोडं बघू. नाचणी बर भाकरे अजून पण त्याच्याशिवाय म्हणजे काविळ होते ना आपल्या काविळ त्याच्यावरती चांगलं म्हणजे काविळ न होण्यासाठी नाचणी खाल्ली पाहिजे नाही. आणि डायबिटीस असते ना, डायबिटीस त्याच्यावर पण. अच्छा 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 बर बचत गटात जाऊ बर इकडं सांगा. हा चला बघूया तुमचा व्हिडिओ घेतो. बोला तुम्ही आता काहीतरी सांगत होता मग अशी काय म्हणत होता ना भाकर होती काय भाकरी म्हटलं होतं बरची भाकरी होता. अच्छा महिलांचा बचत गट आहे, आम्ही 15 जणी गटात आहोत. बर आम्ही महिलांनी केलेलं आहे म्हणजे महिलांनी केलंय म्हणजे हे पीक आता तुम्ही ह्याचा जे काही तुम्हाला पैसे मिळणार ते सगळ्यांना मिळून हे होणार जमा करणार. आणि मग शेती कुणाची आहे? शेती लोकांची, ही जमीन लोकांची आहे. अच्छा तुम्ही केली? केली महिलांनी आम्ही केलेली आहे, लोकांची शेती आहे. बर जमिनीवाल्यांनी जमिनीवाल्यांनी तुम्हाला करायला दिली. अच्छा किती पैसे कमावणार तुम्ही आता ह्यातून? विकणार आम्ही. हा चालू ठेवा, तुमचं काम चालू ठेवा, आधी चालू ठेवा. आम्ही आलो सातारा, म्हणजे आता आलो गोव्यावर न पण आम्ही सातारचे. अच्छा हाताला नाही लागणार का तुमचं ते? हाताला लागत नाही ना ते विळा का काय तुमचा? हे बघा मित्र हो, बचत गटाच्या एकूण स्त्रिया आहेत, महिला आहेत. हा किती जण आहे आजी तुम्ही? 15 नवलाई नवलाई देवी. बर 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 नवलाई देवीने मग मस्त काम सुरू केलं तुमच्या. वा 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 बर नवलाई देवी तुमची गावदेवी आहे का? कुठल्या गावची? उसावडा. अच्छा 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 मग तुम्ही आधी आम्हाला माहित असत तर आम्ही दर्शन घेऊन आलो असतो तुमच्या देवी. बर इथंच आहे काय? हो आम्ही फिरतो यासाठी माहिती आहे का बरं का की महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा धंदा, प्रत्येकाची शेती, प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे. ते समजून घेतलं पाहिजे बरोबर आहे का नाही? की मुलं सुद्धा मी असं फिरवतो, त्यांना दाखवतो आपण जे रोजचं जीवन जगतो तेच काही जीवन नाही आहे का नाही? त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी जवळून बघून समजून घेऊन हे करतो असं आहे. तर मित्र हो बघा शेवटी ग्रुप आहे ते त्यांचा नवलाई नवराई हा त्यांनी सुद्धा त्यांच्या शेतात आल्याबद्दल त्यांच्या बचत गटाच्या ग्रुपतर्फे आमच्या पृथ्वी वाचवा या चॅनलचं स्वागत केलेलं आहे.
त्याबद्दल आमच्यातर्फे सुद्धा तुमचं अभिनंदन. ओके, आमची पिकं, आमची संस्कृती, हेच तर आमचा अभिमान. चला निघूया, पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह.